सोलापूर जिल्ह्यातील जंगल हा जिल्ह्याच्या फक्त 2% भूभागाने व्यापलेला असून वास्तविक तो 33% भूभागाने व्यापलेला असावा असे अपेक्षित आहे। आपला हा फक्त 2% जंगल परिसर वन्यजीव पक्षी आणि प्राण्यांनी समृद्ध असून येथील गवताळ प्रदेश वैशिष्ट्यपूर्ण जैविक विविधतेने व वन्यजीवनाने नटलेला आहे, याचेच एक प्रचिती काल पहावयास मिळाली। आपल्या शहराच्या बाहेरील गवताळ प्रदेश परिसरात मला चक्क 4 नीलगाय पहावयास मिळाल्या। मागील 25 वर्ष मी सोलापुरातील अनेक जंगल परिसरात भटकंती केली असून मला कधीच नीलगाय पहावयास मिळालेली नाही। नीलगाय पाहिल्यानंतर मात्र मला सुखद असा धक्का तर बसलाच, पण आपल्या सोलापूरच्या वन्यजीवनाबद्दलचा अभिमान द्विगुणित झाला। मी आपणास या रुबाबदार, सुंदर व डौलदार अशा नीलगाईविषयी थोडक्यात माहिती देत आहे। नीलगाय आशियातील सर्वात मोठी आशियाई काळवीट असून ती संपूर्ण उत्तर भारतीय उपखंडात सर्वव्यापी आहे। नीलगायची उंची 3.5 ते 5 फूट असून नराचे वजन 100 ते 275 किलो आणि मादीचे वजन 100 ते 210 किलो इतके असते। एक बळकट पातळ पायांच्या काळविटाचे वैशिष्ट्य म्हणजे नीलगायची उतरती पाठ, खोलवर मान, घशावर पांढरा ठिपका, मानेच्या बाजूने केसांची एक छोटीशी झुळूक आणि चेहऱ्यावर पांढरे डाग, पाठीवर खरखरीत केसांचा एक स्तंभ लटकलेला असतो। मादी आणि किशोर नारंगी ते पिवळसर असतात, तर प्रौढ पुरुषांना निळसर राखाडी आवरण असते। फक्त नरांनाच 15 ते 24 सेंटीमीटर लांब शिंगे असतात। त्यांचा आयुष्याचा कालावधी साधारणत 10 ते 21 वर्ष असून ताशी 48 किलोमीटर वेगाने धावू शकतात। नीलगाय झाडाझुडपांची जंगले, गवताळ मैदानातील लहान झुडपे आणि विखुरलेली झाडे असलेले क्षेत्र पसंत करतात। ते घनदाट जंगलात क्वचितच आढळतात। नीलगाय तृणभक्षी असून गवत आणि औषधी वनस्पती चरण्यास प्राधान्य देतात। त्यांच्या आहारात झाडांची पाने, बिया, फळे, फुले, देठ आणि कळ्या अशा विविध प्रकारच्या वनस्पतींचा समावेश होतो। वैदिक काळापासून नीलगाय भारतीय संस्कृतीशी संबंधित आहे। नीलगाईला मुख्य धोका हा त्यांची होणारी शिकार व झपाट्याने होत असलेली जंगलतोड आणि अधिवासाचा ऱ्हास यांचा समावेश होतो। सोलापूर जिल्ह्यातील जंगल प्रदेश जरी अल्प प्रमाणात असले तरी त्यामधील वन्यजीवन खूप समृद्ध आहे, याचा प्रत्येक सोलापूरकराला अभिमान वाटावा असे आहे। डॉक्टर व्यंकटेश मेतन, अस्थिरोगतज्ञ, वन्यजीव प्रेमी, छायाचित्रकार। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।